आज मी डब्यासाठी बनवली होती मेथीची दाण्याचा कूट घालून भाजी आणि त्याच्यासोबतच मी बनवले होते बीटरूटचे पराठे। गार्गी जा शक्यतो पराठे वगैरे नेते, कधी कधी नेत नाही, आणि तिला स्नॅक द्यायचं होतं स्कूलमध्ये तर मी तिच्यासाठी बॉम्बे सँडविच बनवलं होतं आणि चटणी मी रात्रीच बनवून ठेवली होती। मग माझ्या मिस्टरांनाही ब्रेकफास्टसाठी बॉम्बे सँडविच आणि चटणी दिली। हॅलो अँड गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत आणि आज आहे गुरुवार, तर आत्ता वाजलेले आहे 10। माझं सगळं घरातलं काम आवरलेलं आहे, अंघोळ वगैरे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज मी सुकवणार आहे माझे पापड। कारण माझी आजी सांगते जेव्हा तुम्ही पापड बनवता तेव्हा त्याला ऊन द्यायला पाहिजे, नाही दिले तर ते खराब होतात, काळे पडतात। त्यामुळे मी आता 10 त्यांना ऊन देणार आहे। इकडे लवकर ऊन येत नाही घरामध्ये माझ्या, त्यामुळे मी जरा 10 ते सुकवायला घालेल आणि ते चांगले सुकले की मी एका डब्यामध्ये ते भरून ठेवेल आणि त्यानंतर मग तोपर्यंत 12 मी करेल माझा ब्रेकफास्ट। त्याआधी मी एक चॉकलेट खाणार आहे, मी तोही तुम्हाला दाखवेल। मी एक चॉकलेटचा बाईट खाते रोज चहा पिण्याची जेव्हा मला क्रेविंग होते तेव्हा। आणि 12 मी आज बनवणार आहे बेसन ऑमलेट आणि त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल। क्विक बेसन ऑमलेट आणि ते प्रोटीन रिच असतं, वेट लॉससाठी खूप चांगलं आहे बेसन ऑमलेट। आणि मी मॉर्निंगलाच वॉकला जाऊन आले, आज लवकर जाऊन आले आणि त्यानंतर मी सगळं घरातलं काम आवरलं, आंघोळ वगैरे झाली आणि मग त्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला। आज मी रात्री पापड एकत्र करून ठेवले होते आणि मी पुन्हा 10 हे पापड सर्व पांगवून ठेवले आणि आता ते ऊन आलेलं आहे तर त्या उन्हामध्ये थोडेसे सुकून जातील, त्यासाठी मी असे पांगवून ठेवले आणि ऊन लगेच गेलं, जास्त वेळ थांबलं नाही। 1 ते 1.5 तासामध्ये थोड्या थोड्या ठिकाणीच ऊन आलेलं, त्यामुळे जे काही वाळले पण पापड कडक झाले होते त्यामुळे मी भरून ठेवले। आणि त्यानंतर मी माझा डब्बा घासून घेतला ज्याच्यामध्ये मला पापड ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता माझे पापड छान वाळलेले आहेत आणि छान सुकलेत। मी इथे प्राजक्ता आणि पूजासाठी काही पापड काढून ठेवलेत, त्या मला हेल्प करायला आल्या होत्या, मग त्यांनाही मी देईन थोडेसे। आणि इथे मी डब्बा ठेवलाय, हा मी घासून ठेवलाय उन्हाला जेणेकरून मी त्याच्यामध्ये हे सुकलेले पापड भरून ठेवेल, चांगला डब्बा सुकला की। आणि आता याला वाळवायची सुकवायची गरज नाही आहे पापडांना, कारण चांगले सुकलेले आहेत पापड, पाहू शकता तुम्ही। हे आहे डार्क चॉकलेटचं बाईट आणि जेव्हाही मला चहा पिण्याची क्रेविंग होते तेव्हा मी ते खाते। आणि हे आहे बेसन ऑमलेट जे मी बनवलं होतं ब्रेकफास्टसाठी, हे प्रोटीन रिच आहे, खूप छान असतं आणि हेल्दी असतं खाण्यासाठी। त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर। ब्रेकफास्ट झाल्यावरती माझा डब्बा देखील सुकला होता तर मी सर्व पापड माझ्या डब्यामध्ये भरून ठेवले। गार्गीने आणि मी लंचसाठी बीटरूटची चपाती मेथीची भाजी खाल्ली। हॅलो, मी आत्ता जस्ट रेडी झाले आणि आम्ही गार्गी स्कूलवरून आल्यावर दोघी झोपलो होतो तर आम्ही जस्ट आत्ता 4:30-5 उठलो आणि आता झाले 5:15। आता मी रेडी झाले आणि मला जायचंय गार्गीला डान्स क्लासला सोडायला आणि मला डे टू डेला देखील जायचं आहे। मला गार्गीला अॅन्युअल डेसाठी शूज घ्यायचे गोल्डन कलरचे, तर मला डे टू डेला नाही भेटले तर आम्हाला दुसरीकडे जावं लागेल। गार्गीला ही चप्पल खूप आवडते आणि गार्गीसाठी आम्ही ही चप्पल इंडियावरून येताना आणलेली आहे आणि ती नेहमी शक्यतो हीच चप्पल वापरते सध्या। आम्ही गार्गीला डान्स क्लासला सोडून गेलो डे टू डेला, कारण सर्वांनाच तिथे काम होतं तर सगळ्यांनाच तिथे काही ना काही घ्यायचं होतं, त्यामुळे मग मीही गेले त्यांच्यासोबत आणि मी चेक केलं तिथे की शूज आहेत की नाही, पण मला गोल्डन कलरचे शूज तिथे देखील भेटले नाही। आणि डे टू डे हे खूप मोठं शॉप आहे आणि तिथे सर्व चायनीज माल भेटतो। आणि हे आहे बास्किन रॉबिन्स, हे आईस्क्रीमचं शॉप आहे आणि ह्या बास्किन रॉबिन्सची आईस्क्रीम खूप फेमस आहे। तुम्ही पाहू शकता हे शॉप केवढं मोठं आहे आणि आम्हाला तिथे बरण्या दिसल्या काचेच्या, तर त्या खूप स्ट्रॉंग देखील होत्या आणि 3 होत्या, काहीतरी 180 रुपयाला वगैरे असतील, 9 दिरामला वगैरे होत्या। तर मग आम्ही त्या घेतल्या, त्यानंतर आम्ही गेलो शूज सेक्शनला। शूज सेक्शनमध्ये खूप सारे प्रकार होते पण त्यामध्ये आम्हाला नेमके जे गार्गीला पाहिजे ते शूज नाही भेटले, खूप साऱ्या प्रकारचे आहेत शूज। मी 9 साठी
चप्पल इथूनच घेतली होती। तुम्ही पाहू शकता इथे पावसाळी चप्पल सुद्धा आहेत, सॉक्स देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे। आणि पार्टीवेअर चप्पल देखील आहेत, त्याचप्रमाणे रोज घरात घालण्यासाठी लागणारे चप्पल, शूज, बाहेर जाण्यासाठी हे देखील इथे तुम्हाला भेटून जातं। मला ॲक्च्युली डे टू डेमध्ये शूज भेटले नाही, त्यामुळे मग आम्ही काय केलं, मी डिसाईड केलं की मी माझ्या मिस्टरना कॉल करून विचारेल, आपण जेवण वगैरे झाल्यावरती गिफ्ट मार्केटमध्ये जाऊ आणि तिथे भेटतायत का पाहूयात। इथे त्यांनी खूप सारे थर्माकोलचे डेकोरेटिव्ह आयटम ठेवलेले होते, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळणी देखील होती। आणि डे टू डे खूप मोठा आहे शॉप, हे एका व्हिडिओमध्ये मला घेणं पॉसिबल नाही आहे। मी जेव्हा देखील मला काही शॉपिंग करायची असते तेव्हा येऊन मी तुम्हाला दाखवते। पाहू शकता गेम्स आहेत, लुडो आहे इथे, आणि ह्या आहेत बेडशीट्स, बेडशीट्स देखील भेटतात डे टू डेला। त्याचप्रमाणे पडदे देखील होते तिथे। वाढदिवसासाठी लागणारं देखील सामान इथे आम्हाला भेटतं, आम्ही इथनंच नेतो जेव्हा आम्हाला पाहिजे असेल तेव्हा। खूप सारं वाढदिवसाचं सर्व सामान इथे भेटून जातं। लहान मुलांसाठी लागणारे बुक्स वगैरे, स्टेशनरी वगैरे देखील असते तिथे। आणि मी गार्गीसाठी कधी कधी तिथनं बुक्स घेऊन येते, तिला स्टोरी बुक्स वगैरे वाचण्यासाठी लागतात तेव्हा। आणि आमची शॉपिंग झाली होती, आम्हाला काही गोल्डन कलरचे शूज भेटले नाहीत। आणि इथे 15 काउंटर आहेत आणि खूप गर्दी असते डे टू डेला, नेहमीच खूप गर्दी असते। आणि इथे होत्या फोल्डिंग चेअर्स, मी चेक केल्या तशा त्या स्ट्रॉंग होत्या आणि मला आवडल्या देखील होत्या, परंतु मी असा विचार केला की मी अजून एक दोन शॉपमध्ये चेक करेल आणि त्यानंतरच मी घेईल। म्हणजे कारमध्ये ठेवून जेव्हा तुम्ही आउटिंगला जाता तेव्हा ह्या चेअर खूप म्हणजे यूजफुल होतात तुमच्यासाठी, त्यासाठी मला पण घ्यायच्या आहेत या। आणि डे टू डेवरून आम्ही घरी आलो, मी या 3 बरण्या आणल्या होत्या, त्यानंतर मग मी गार्गीला आणण्यासाठी गेले आणि कुकिंग त्यानंतरच केलं, मला कुकिंगला वेळच भेटला नाही। यानंतर मी गार्गीला क्लासवरून घेऊन आले आणि तिला लागली होती भूक, मग मी तिला एक मँगो कट करून दिला आणि तिला मँगो खूप आवडतो। आणि माझा झाला होता स्वयंपाक आणि आम्हाला जेवायला बसायचं होतं, तर त्यासाठी मी पापड भाजत होते आणि मी हे पापड ओव्हनला लावले होते। तुम्ही पाहू शकता पापड किती सुंदर भाजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता ओव्हनमध्ये। आणि आज मला जेवण बनवायला जास्त वेळ भेटला नाही, त्यामुळे मी बनवला होता मसाला राईस। पाहू शकता केवढा सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा झाला आहे। आणि माझ्याकडे जेवढे पण व्हेजिटेबल्स अवेलेबल होते तेवढे मी सर्व घातले होते त्याच्यामध्ये। आणि मी जे काही घरी तूप बनवले त्यामध्येच हा राईस बनवला होता आणि त्यासोबत रायता देखील बनवलेला। हॅलो, माझा स्वयंपाक झाला, स्वयंपाकामध्ये मी फक्त राईस बनवला होता, मसाला राईस खूप इन्स्टंट बन। आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलं, जेवण केल्यावर माझी भांडी वगैरे सर्व क्लिनिंग झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत गिफ्ट मार्केटला। ॲक्च्युली गिफ्ट मार्केटला मला का जायला लागलं, कारण मला गोल्डन कलरचे शूज भेटले नाही डे टू डेला, तर मग मी म्हटलं की संध्याकाळी आता जेवण झाल्यावर काही काम देखील नसतं तर फ्री असतो आपण, तर म्हटलं मग मी तिकडे जाऊन घेऊन येईन। तर माझे मिस्टरही आलेले आहेत, आम्ही कारमध्ये जाणार आहोत आता। चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी कुठून घेणार आहे गार्गीसाठी गोल्डन कलरचे शूज। आणि हे आहे गिफ्ट मार्केट, हे खूप मोठं आहे आणि इथे तुम्हाला ऑलमोस्ट जे काय पाहिजे त्या वस्तू भेटून जातात, परंतु मला काही गोल्डन शूज इथे देखील भेटले नाहीत। आणि हे गिफ्ट मार्केट केवढं मोठं आहे मी तुम्हाला दाखवते वरनं, हे पाहू शकता तुम्ही केवढं मोठं आहे ते मार्केट। आणि हे वरती देखील आहे, एका पहिल्या मजल्यावर देखील हे मार्केट आहे, तिथे शूज वगैरे कपड्यांचं सेक्शन आहे। आणि आम्हाला तिथे गोल्डन कलरचा सॅन्डल भेटला, परंतु आम्हाला शूज पाहिजे होता त्यामुळे आम्ही घेतला नाही, तर गार्गी रडत होती मग तिच्यासाठी आम्ही कलर पेन घेतले। आणि यानंतर आम्ही गेलो सिटी सेंटरला, हे सिटी सेंटर खूप मोठं आहे। मी मागच्या वेळेला तुम्हाला जे दाखवलं ते एक सुपर मार्केटसारखं आहे
आणि तिथे भाज्या वगैरे भेटतात, पण हे सिटी सेंटर मोठं आहे खूप. इथे आतमध्ये खूप सारे वेगवेगळे शॉप आहेत आणि तिथे आम्ही मॅक्समध्ये गेलो होतो, तर मॅक्समध्ये आम्हाला गार्गीला गोल्डन शूज भेटून गेले इझिली. आणि आम्हाला हे शूज भेटले गोल्डन कलरचे, डान्ससाठी हेच लागतील, त्यामुळे आम्ही हे घेतले आणि आम्ही लगेच घरी निघालो. आणि आमची शॉपिंग झालेली आहे, आम्ही आता घरी निघालेलो आहोत. आणि आता गार्गी दाखवते गार्गीने काय काय आणलंय गार्गीसाठी. आम्ही जास्त काय आणलेलं नाहीये, दोन तीनच वस्तू आणल्यात. शो फर्स्ट शूज. आणि अजून काय, आम्ही गार्गीसाठी घेतलेले आहेत स्केच पेज पेन. कशासाठी घेतलेत ते? व्हाईट बोर्डला. आणि आम्ही एक लाईटचा पिकॉक देखील घेतलाय. आणि हे दिवाळीचे आहे. हां, शो कर. हे वाले दिवाळीचे ते बीकर वाले. हां. आणि आम्ही आता घरी निघालेलो आहोत. हॅलो, आम्ही जस्ट आलो आणि आत्ता मी सर्व सामान आणलं, मी दोन तीनच वस्तू आणलं, जास्त आणल्या नाही. आणि मी आता काय करते, डाळ भिजवते. मला उद्या सकाळी डब्याला द्यायला लागेल डाळ. डाळ म्हणजे मला कांद्याची भाजी द्यायची. मी कांद्याची पात आणली होती, तर त्याचमध्ये मी डाळ घालून देईल. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.